हिम्मत एक मिनट थाम रे लिसन टू मी अरे एक मिनट थाम हाउ डू यू डू दिस डू यू स्मोक इट इट्स रियली इंटरेस्टिंग यू ईट इट और समथिंग तू ने तो का तंबू खाला लगे डुकर बगा लाला व्हाट डुकर आई जस्ट वांट बगा लाला कम ऑन हिम्मत बी अ स्पोक कम ऑन बी अ गुड चैप चैप दे एक चैप चाहेला तुझे मैं मला खायला लागणार आता प्लीज वेट फॉर अ मिनिट टेक सम तंबाकू व्हाट डू यू डू देन टेक सम चुना ऑलराइट एंड रगड़ दाना दाना देन ग्रैब इन योर फिंगर टिप्स ऑलराइट ओपन योर लिप्स लोअर लिप या घे देवाचं नाव आणि मस्त बार लाव काय हूज दॅट ए अमृता नवराय हे सनाय सनाय नाही रे साने एस ए एन ई साने सेन सेन इनसेन एस टू इनसेन मेक यू डिस्गस्टिंग माय पापा पण तेच बोलतो पपाय पपाय नाही रे पपाय इज अ फ्रूट पपाय इज माय फ्रेंड पपाय इज युअर फ्रेंड व्हाट काइंड ऑफ नेम इज दॅट खरं कळलं ना तर चक्रण पडशील तू त्याला सारखं सारखं करतो म्हणजे काहीतरी सिरियस असणार ओके आय एम जस्ट गोना गो हां तू प्रॅक्टिस करा You just make your calls and have fun. हां बोला ऋषिकेश राव हिम्मत मला तुला भेटायचे कोणाला मला भेटायचे तुम्हाला हिम्मत आला ला 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 ते रेड अँड म्हणतात ते हेच का हो अरे पण असं खरंच काही नाहीये मग काय संध्याकाळी सहज घरात घुसून पकडापकडी खेळत होता हे बघ राधिकाने हे सगळं केलं आणि अमृताने पाहिला निव्वळ योगायोग होता रे मला तुम्हा लोकांचे ना फंडेच कळत नाहीत कॅफेमध्ये समोरासमोर भेटलेल्या लोकांना तुम्ही योगायोग मानायला तयार नाही आणि ते पार एकमेकांचे असं मिसळला होता तो योगायोग असं कुणी पाहिलं तरी सगळ्यांना हेच वाटणार अरे लोक उगाच म्हणतात आम्ही एकत्र काम करतो म्हणजे लगेच आमच्यात काही आहे का अमरीने जर ठरवलं असेल ना तर ती कोणाचंच ऐकणार नाही तू उगाच मला घाबरवू नकोस घाबरवायचं कारण काय ऋषिकेश राव परीक्षेत पेपर कोरा सोडलेल्या माणसाला नापास होण्याची भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आणि कसं आहे 100 चे 1000 झाले तर चूक पण 1,00,000 झालं तर घाटा आहे ना आणि तुमचं तेच झालंय मला नाही वाटत मी तुमची काय मदत करू शकेन सॉरी हे भाई हिम्मत मी तुला आता एकच सांगतो एकटेपणाची खूप सवय करून घेतली होती रे मी अमृता आली आणि ती सवय तुटली आता मला एकटं राहायची अजिबात इच्छा नाहीये आणि मला ते झेपणारही नाहीये किती मिनिटात बोलायला लावू हां 2-1 मिनिट बक्साला आज मैं 1 सेकंड का 1,000 लूंगा बाबूलाल मोरा पिक्चर मधला डायलॉग आहे परेश रावल मी आणि आमरीने पाहिला होता मंगलाला मॉर्निंगचा शो पिक्चर संपूर बाहेर आली समोर बस स्टॉपवर आई तो हानला आमरीला फुल घापा माझी वाट लावून टाकली मी तर समोर बस तुम्हाला चला हॅलो नमस्कार मी एजेपी बँकेतून बोलतोय तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट आहे का आमच्याकडे इंटरेस्ट रेट कमी आहे नाही कोण बोलतय अरे दिवानो मुझे पहचानो कस आया मैं कौन हाय तुमचं काही काम नसेल ना तर मी ठेवते फोन अगं तुला लाज लज्जा शरम काय की नाही 15 दिवस झाले तू फोन होते ना त्या राधी कावडम काय सांगे ना आईला फोन केला तर आई बोलते आमरी एकदम मजेत आहे काय नाही आमरी हे काही सिरियस नाही ना असं होय पण मी काय म्हणतो आमरे आपल्या भेटण्यानं भेटण्याने तुझ्या संसारात फरक पडेल पण आपल्या मैत्रीत फरक पडेल का नाही ना मग नाही भेटायचं आपण ठरलं नाही भेटायचं आपण डन फक्त 1-2 महिन्यातून एखादा मेसेज करत जा तेवढंच मला आणि मोबाईल कंपनीला बरं वाटेल आमरे असं एकमेकांवर बंधन टाकून संसार होतो का कधी
उलट आहे ते जास्त बिघडतं त्यांनी. बरं मला भेटायला आलीस ते ऋषिकेश रावनं सांगितलंस ना? का नाही सांगितलंस तू? अमरे ट्रान्सपरन्सी पाहिजे ना त्यात. आपलं कसं ओपन किचन पाहिजे, जे शिस्त तेच दिसतं. घरी जाऊन पहिलं सांगायचं. बरं आता बिल दे. एक हुंका दिला चार तास गाडी मारत आलो मी. या अशा काउन्सिलिंगचे जास्त पैसे घेतो मी बाहेर. देते आधी म्हण प्लीज अमृत. ए ते प्लीज प्लीज मला नाही जमणार. द्यायचं ते दे ना, तर भांडी धुईते. बरं मीच देतो, थांब. हाय हाय. तो एक हिम्मत येणार होता. नाही ते आले. ए पर्या. तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा क्या इंतजार कर रहा था. हाय. रास्ते में हम तुम्हारे वाप लगते हैं. नाम है शहंशाह. हाय. हम जहाँ पे खड़े रहते हैं लाइन वहीं से शुरू होती है. हाय. वैसे मुझे एक बात बताइए, तुम्ही नेमका काय करता? मी आज कंपनी मध्ये काम करते. 8 दिवस झाले जॉईन होऊन. डेटा एंट्री ऑपरेटिंग. व्हॉट? नाही म्हणजे डेव्हलपमेंट टेस्टिंग का डेटा एंट्री ऑपरेटिंग? सिस्टम अनालिस्ट. पण एक गोष्ट सांगू का, तुम्ही सिम्पल मध्ये एकदम डिम्पल वाटता. फुल रावस. थँक यू. मेन्शन नाटो. तुझा नंबर दे ना. चपलीचा 8 नंबर. मोबाईल. 1985 to 2012. कॉइनला दोरा बांधायचो आणि दोरा टाकायचो आणि बोलायचो. बोलून झालं की दोरा काढायचो. फुल इनकमिंग आउट गोइंग फ्री. पप्पा एवढी मजा करत होतो आम्ही. थँक यू. हाय. थँक यू. ऋषिकेश राव. आई आई. आप और हम खेलते हैं कौन बनेगा. हो हो हो. तृतीय. जाम बोर झाले असेल ना? अजिबात नाही. अरे हा पराग सरांचा गोटी दोर. सॉरी हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है. होठों पे सच्चाई रहती है, जिस दिल में सफाई रहती है. हम उस देश के वासी हा जर असा गायक असेल ना तर मी तर तानसेनच आहे. नाहीतर काय? अरे काय चाललंय? काही काय पार्टी आहे काय? पार्टी म्हणजे कसं पाहिजे असं? तुम्ही लोक आहे ना, पार्टी देता ते स्ट्रॅटेजी म्हणून, एन्जॉयमेंट करायला नाही का? अगं पार्टी म्हणजे कसं पाहिजे? कल्ला पाहिजे, काहीतरी कुठंतरी असं. आलो हा. मस्त मस्त. आता बस अजून एक संगम. संगम. अरे अजून एक गातोय. मला नाही ऐकायचंय. मग तू का नाही जात रे गायला? एक नंबर. नाही मी गायलो असतो पण झेपणार नाही तुम्हाला. आता काय झालं? याला काय म्हणतात माहितीये ना तुमच्या भाषेत? काय काय ते? हा, बोलायला रागू पण कामाला आग लागू. अरे रे ऋषिकेश राव, उगाच बोललात तुम्ही. फुलपाखरांची शपथ घेऊन सांगतो, नाही स्वतःहून माझ्यावर नाचायला आलात ना तर नाव बदलीन मी हिम्मतराव धोंडे पाटील. नाही आता लक्षात ठेवा. असल हिम्मत तो होईल गंमत. हाय.